डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातले दोन संशयित सनातनचे साधक सीबीआयने कालच हायकोर्टात बंद लिफाफ्यात सादर केली होती नावं। कानडी लेखक कलबुर्गींच्या मारेकऱ्याची हत्या झाल्याचा संशय, खानपूरमध्ये सापडलेल्या मृतदेहाबद्दल सीआयडीचं पथक करतंय तपास। राजनला भारतात परत यायचं आहे, बालीतल्या तुरुंगात असलेला छोटा राजनने केलं स्पष्ट। उजनी धरणामध्ये पुणे परिसरातल्या पाच धरणातून पाणी सोडण्याचे आदेश, मराठवाड्याप्रमाणेच उजनीच्या पाण्यावरूनही वाद पेटण्याची शक्यता। केडीएमसी निवडणुकांच्या आखाड्यात आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा सामना, एकाच वेळी राज डोंबिवलीमध्ये आणि उद्धव कल्याणमध्ये। वाढत्या असहिष्णुतेविरोधात लेखक आणि शास्त्रज्ञांनंतर आता अनेक दिग्दर्शकांनीही परत केले पुरस्कार, दिबांकर बॅनर्जीसह सिनेक्षेत्रातल्या नऊ मान्यवरांनी व्यक्त केली नाराजी। लष्कर ए तोयबाचा कमांडर आणि उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कासिम चकमकीत ठार, सुरक्षा यंत्रणांना मोठं यश। जगभरातल्या लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा क्रमांक 10वा, महात्मा गांधी चौथ्या स्थानावर तर नेल्सन मंडेलांना पहिलं स्थान। आणि हरभजन सिंगच्या लग्नाची जोरदार धामधूम, जलंधर जवळच्या मूळ गावात गीता बसराशी होणार विवाहबद्ध।